नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारिता क्षेत्रात दादा म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय अशोक जालनाबाला यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनानिमित्त गुरुवारी वाशेतील विष्णुदास भावे नाट्यगृहात त्यांना आदरांजली वाहण्यासाठी स्वर सुमनांजलीचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार गणेश नाईक यांनी नवी मुंबईच्या जडणघडणीत दिवंगत अशोक जालनाबाला यांचे योगदान मोठे असल्याचे सूतोवाच केले. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी कैलासवासी अशोक जालनाबाला यांच्याकडे बातमीतील अनन्यपणा हे त्यांचे पत्रकारितेतील सर्वात मोठे बलस्थान वैशिष्ट्य होते. अतिशय निर्भीड आणि निडर राहिल्यामुळे पत्रकारितेतील सर्व आव्हानांना ते समर्थपणे पेलू शकले असे प्रतिपादन केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कैलासवासी अशोक जालनाबाला यांना आदरांजली वाहताना त्यांच्या पत्रकारितेतील कार्यकर्तृत्वाला उजाळा दिला. कळंबोली वसाहतीमधील सेक्टर 4 मधील काही सोसायट्यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत होता, त्यामुळे येथील रहिवाशांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. याबाबत येथील नगरसेवक बबन मुकादम यांनी सिडको आणि महापालिकेकडे पाठपुरावा केल्याने 6 इंच व्यासाची जलवाहिनी टाकून पाण्याचा पुरवठा करण्यासाठीचं काम सुरू झाले आहे. या कामासाठी अंदाजे 4 लाख रुपये खर्च होणार आहे. दरम्यान नगरसेवक बबन मुकादम यांनी रहिवाशांच्या समस्या जाणून ती सोडवल्याबद्दल रहिवाशांनी त्यांचे आभार मानले आहेत. पनवेल महापालिकेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या प्रभाग रचना आराखड्यावर अवघ्या 33 हरकती आल्या आहेत. महापालिकेच्या नगरसेवकांची 5 वर्षांची मुदत 8 जुलै रोजी संपणार आहे. यानंतर महापालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती द्यावा लागणार आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना तयार करून नागरिकांना हरकती आणि सूचना मांडण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार 1 जूनला जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेत यंदा 89 नगरसेवक असणार आहेत. पहिल्या निवडणुकीत जाहीर करण्यात आलेल्या प्रभाग रचनेपेक्षा यंदा प्रभाग रचना अधिक सुटसुटीत करण्यात आल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदा अवघ्या 33 हरकती सूचना प्राप्त झाल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले आहे. खारघरमधील सेक्टर 34, 35, 36 आणि 37 मध्ये शुक्रवारी अनधिकृत ढाबे, गाड्या, सर्व्हिसिंगची दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने यांच्यावर आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या निर्देशानुसार कारवाई करण्यात आली. 4 भंगार दुकाने, 1 गाडी सर्व्हिसिंग दुकान, 5 झोपड्या, 3 ढाबे अशी एकूण 13 अनधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. खारघरमध्ये अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने ढाबे, सर्व्हिसिंगची दुकाने, झोपड्या, भंगार दुकाने यावर आयुक्तांनी कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर खारघर प्रभाग समितीच्या अधिक्रमण विभागाने उपायुक्त कैलास गावडे यांच्या सूचनेनुसार प्रभाग अधिकारी जितेंद्र मडवी यांच्या नेतृत्वाखाली JCB च्या सहाय्याने अनधिकृत व्यावसायिकांवरती कारवाई करून अतिक्रमणे जमीनदोस्त केली आहेत. वारंवार वायू प्रदूषण करणाऱ्या धाटाव औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अमित घाट यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये अनेक रासायनिक कारखाने आहेत. मौसमी पावसाचा फायदा घेऊन यातील काही रासायनिक कारखाने वायू प्रदूषण करत आहेत. या वायू प्रदूषणाने गेल्या काही दिवसांपासून परिसरातील नागरिक आणि कामगार हैराण झाले आहेत. त्यामुळे वारंवार वायू प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कडक कारवाई करावी, तसेच धाटाव औद्योगिक वसाहतीमध्ये कायमस्वरूपी अधिकारी द्यावा अशी मागणी अमित घाक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी RS कामत आणि माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. नेरळ कळंब रस्त्यावर 28 मे रोजी जळालेला मृतदेह आढळून आला होता. या मृतदेहाची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांनी या प्रकरणी 2 जणांना अटक केली आहे. बदली ड्रायव्हर म्हणून काम करणारा हरीश लोट हा आपल्या आईसोबत कर्जत मुद्रे येथे राहत होता. भंगार विक्रेता दिनेश केवट आणि मोहम्मद हुसेन यांच्याकडे तो खंडणीची मागणी करत असे. ते दोघे देखील त्याला काही पैसे देत होते. मात्र 28 मे रोजी पैशांच्या कारणावरून दारूच्या नशेत असलेल्या हरीश लोट याच्याबरोबर दिनेश केवट आणि मोहम्मद यांची झटापट झाली.
त्यावेळी दिनेशने दुकानातील हत्यार डोक्यात घालून हरीशला ठार मारले. तसेच त्याचा मृतदेह कळमनेर रस्त्यावर नेऊन जाळून टाकला असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. आम्ही अजूनही शिवसेनेत आहोत. आम्ही इकडे आलेल्या आमदारांपैकी कोणीही पक्ष सोडलेला नाही. महाराष्ट्रात आमचे कार्यालय फोडली जात आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील परिस्थिती बदलेल तेव्हा आम्ही मुंबईत येऊ, असे बंडखोर शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले. आमचा नेता बदलण्याचा मुंबईत विषय झाला तो आम्हाला मान्य नाही. आमचा नेता हा एकनाथ शिंदेच असतील आणि आहेत. बाळासाहेबांचा विचार मांडण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. शिवसेनेच्या तिकिटावर आम्ही निवडून आलो आहोत. घटनात्मक तरतुदीनुसार 2/3 सदस्य आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्ही फ्लोर टेस्टला किंवाही तयार आहोत. आमच्याकडे बहुमत आहे, असेही केसरकर यांनी सांगितले. मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटामध्ये चौपदरीकरणाचं काम बहुतांशी पूर्ण होत आले आहे. मात्र पावसाळ्यामुळे अवजड वाहनांना वेगावर नियंत्रण करताना अपघातांना तोंड द्यावे लागत आहे. वाहनांमध्ये तांत्रिक दोष निर्माण होत असल्याचंही दिसून आले आहे. गेल्या आठवड्यात चोळई आणि भोगाव येथे 2 वाहनांचे नुकसान झाल्याने कशेडी घाट पावसाळ्यामध्ये अपघात प्रवण क्षेत्र होत असल्याचं दिसून येत आहे. कशेडी घाटाच्या प्रारंभी चोळई येथे 15 जूनला खेडकडून मुंबईकडे जाणारा एक कंटेनर महामार्गाच्या एका बाजूला जाऊन कलंडला. यामुळे कंटेनरमधील रसायन महामार्गाच्या काच खळग्यातून वाहू लागले. कंटेनरचेही मोठे नुकसान झाले. तर 20 जूनला कशेडी घाट उतरताना भोगाव या गावाच्या हद्दीमध्ये एका कंटेनरच्या ड्रायव्हर केबिनमधील वायरिंगमध्ये बिघाड झाला. तसेच पुढील बाजूच्या टायर्ससह केबिनमेही पेट घेतल्याने झालेल्या अपघातात या कंटेनरचे प्रचंड नुकसान झाले. एकाच आठवड्यातील 2 घटनांमुळे कशेडी घाट पुन्हा अपघात प्रवण क्षेत्र होत असल्याचं दिसून येत आहे. भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांचे दैवत लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांच्या 9व्या स्मृतिदिनी आगरी समाज मंडळाच्या महात्मा फुले सभागृहात गायिका गीता सुभाष म्हात्रे आणि सीमा प्रकाश कराड यांची भजन संध्या शुक्रवारी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात वारकरी संप्रदायातील मान्यवरांचा प्रमुख पाहुणे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास कामगार नेते महेंद्र घरत, उद्योगपती जयंत म्हात्रे, 1984 या आंदोलनातील रणरागिणी भारतीताई पवार तसेच पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी हरिभक्त पारायण एकनाथ आत्माराम पाटील, हरिभक्त पारायण विनायक महाराज कांबेकर, हरिभक्त पारायण अरुणबुवा कारेकर, हरिभक्त पारायण निवृत्तीबुवा चौधरी यांचा सत्कार करण्यात आला. पर्यटकांनी माथेरान परिसरात फेकून दिलेल्या प्लास्टिक बाटल्या आणि कचरा पर्यावरण प्रेमी राकेश कोकळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गोळा करून माथेरानचा काही भाग प्लास्टिक मुक्त करण्याचं काम केले आहे. पर्यटन हंगामात 1000 पर्यटक माथेरानला भेट देतात. हे पर्यटक माथेरान आणि परिसरातील जंगलात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या विविध वस्तू आणि प्लास्टिकच्या बाटल्या टाकून देतात. पर्यावरण प्रेमी राकेश कोकळे आणि त्यांचे सहकारी दरवर्षी स्वच्छता मोहीम राबवून हा कचरा गोळा करतात. सध्या माथेरानचा पर्यटन हंगाम संपला आहे. या हंगामातही पर्यटकांनी परिसरातील मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक बाटल्या आणि कचरा फेकून दिला होता. त्यानुसार माझं गाव माझं पर्यावरण या संकल्पनेतून शार्लोट लेक परिसरातील जंगलात फिरून सुमारे 27 गुणी म्हणजे 7 ते 8 हजार बिस्लरी बॉटल्स तसेच प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील फणसाड अभयारण्यात वन्यजीवांची शिकार करण्यासाठी आलेल्या 7 जणांना पकडण्यात आले आहे. या सर्वांना मुरुड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता त्यांना 3 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. फणसाड अभयारण्यात विविध वन्यजीव आणि वृक्षसंपदा आहे. येथे रात्रीच्या समयी वन्यजीवांची शिकार करण्यासाठी 24 जून रोजी 7 जण आले होते. शिकारीसाठी आलेल्या या लोकांना टेहळणी करताना फणसाड अभयारण्य प्रशासनातील कर्मचारी वृंदाने पकडले. त्यांच्याकडून 2 ठासणीच्या बंदुका, जिवंत दारुगोळा, 3 मोटरसायकली, 3 बॅटऱ्या तसेच 5 मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहेत. तसेच त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष नेतृत्वाविरुद्ध केलेल्या बंडामध्ये महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले हेही सहभागी झाले आहेत.
त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी बैठक घेतली. आमचा पाठिंबा भरत शेटलाच असा एकमुखी निर्धार केला. शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या शिवनेरी निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीस शिवसेनेचे महाड तालुका प्रमुख सुरेश महाडिक यांच्यासह 300 अधिक पदाधिकारी उपस्थित होते. 3 आमदार झालेल्या गोगावले यांना महाविकास आघाडीत मंत्रीपद मिळेल अशी आशा महाडकर नागरिकांना होती. मात्र त्यांना मंत्रीपासून दूर ठेवून राष्ट्रवादी मात्र मंत्रीपद आणि पालकमंत्रीपदही देण्यात आल्याने त्याबाबत उपस्थित पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला. राज्यात राजकीय वातावरण तापल्याने मुंबईत कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी 10 जुलैपर्यंत जमावबंदी लागू केली आहे. या संदर्भात मुंबई पोलिसांनी परिपत्रक जारी केले आहे. सध्याच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व अपर पोलीस आयुक्त आणि पोलीस उपायुक्त यांची बैठक झाली. यानुसार मुंबईतील सर्व राजकीय पक्षांची कार्यालय, मंत्री, खासदार, आमदार आणि महत्वाचे नगरसेवक यांची कार्यालय, निवासस्थाने या ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणे सध्या चालू असलेले राजकीय कार्यक्रम, बैठका या ठिकाणीही बंदोबस्त ठेवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. विशेष शाखेने सोशल मीडियावर लक्ष ठेवून संबंधितांना आवश्यक माहिती त्वरित देण्यास सांगितले आहे. तसेच स्थानिक ठिकाणी संभाव्य राजकीय हालचालींबाबत माहिती घेऊन योग्य कारवाई करण्यात येईल असे पोलिसांच्या परिपत्रकात म्हटले आहे.